खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि डीसीएम साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती, त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले महाडिक असतील, आमदार प्रकाश आबिटकर असतील, आणखी काही लोक जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती. शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे.